सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. आम्ही आशा करतो की आता आपल्याला कम्प्युटर शिक्षामध्ये खूप छान वाटत असेल. या आधीच्या क्लासमध्ये आपण जे शिकलो ते आपल्याला लक्षात आहे का नाही? चला या आधीच्या क्लास बद्दल थोडी चर्चा करूया. आपण सांगू शकता का आधीच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो? आपण सांगू शकता का पॉवर बटनने आपण काय करू शकतो? आपल्याला आठवत असेल की पॉवर बटनचा उपयोग कम्प्युटरला स्विच ऑन करण्यासाठी होतो. टचपॅड आणि माऊसचा उपयोग आपण का करतो? टचपॅड किंवा माऊसचा उपयोग आपण आपल्या पॉइंटरला स्क्रीनच्या एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाण्यासाठी करतो. माऊसचा उपयोग डेस्कटॉप कम्प्युटरसाठी करतात आणि टचपॅडचा उपयोग लॅपटॉप किंवा नोटबुकसाठी करतात. टचपॅड आणि माऊसवर किती बटन असतात? टचपॅडवर 2 बटन आणि माऊसवर 3 बटन असतात. आपण लाईन टूलचा उपयोग का करतो? लाईन काढण्यासाठी आपण लाईन टूलचा उपयोग करतो. आपण इरेजर टूलचा उपयोग का करतो? ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही ती आपण इरेजर टूलच्या मदतीने पुसू शकतो. आपण सांगू शकता का टास्क बार म्हणजे काय? टास्क बार ही एक पट्टी आहे जी आपल्याला त्या फाईल बद्दल माहिती देते ज्या फाईलवर आपण काम करत असतो. एमएस पेंट म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण का करतो? एमएस पेंट एक सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग करून आपण चित्र काढू शकतो. टूलबॉक्स म्हणजे काय? टूलबॉक्स पेंटचा एक महत्त्वाचा बॉक्स असतो. यामध्ये चित्र काढण्यासाठी लागणारे सर्व टूल्स उपलब्ध असतात. एमएस पेंटच्या फाईलला आपण किती प्रकारे ओपन करू शकतो? आपण एमएस पेंटच्या फाईलला 2 प्रकारे ओपन करू शकतो. पहिली स्टेपनुसार आणि दुसरी शॉर्टकट कमांडने. आता आपण सर्वांनी कम्प्युटरला ऑन करा आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे एमएस पेंटची फाईल ओपन करा. यामध्ये जर आपल्याला काही अडचणी येत असेल तर व्हिडिओ पहा आणि एमएस पेंटची फाईलला ओपन करायला शिका. चला आता आपण पेंट फाईल कशी ओपन करतात हे शिकूया. सर्वात प्रथम डेस्कटॉपवर डाव्या बाजूला स्टार्ट बटन शोधा आणि त्यावर आपला पॉइंटर घेऊन जा. आणि क्लिक करा. आपल्यासमोर एक बॉक्स येईल. त्यामध्ये ऑल प्रोग्राम या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर पुढे दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून ऍक्सेसरीज हा ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा. त्यामध्ये पेंट हा ऑप्शन शोधा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर क्लिक करा. आपली पेंटची फाईल ओपन होईल. आता आपण आजच्या कोर्सला सुरुवात करूया. मागच्या क्लासमध्ये आपण इरेजर टूलचा उपयोग करायला शिकलो. आज आपण इरेजर टूलचा सराव करू. लाईन टूलचा उपयोग करून आपण काही चित्र काढू, जसे की घर, चांदण्या, बॅट इत्यादी. सिलेक्शन टूलचा उपयोग करून आपण ही चित्र पुसू शकतो. आणि शेवटी कम्प्युटरला शट डाऊन करायला शिकू.
समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा या चित्राला काय म्हणतात। हे चित्र घराचे आहे। हे चित्र आपण काढू शकता का नाही? हे चित्र काढण्यासाठी आपण कोणत्या टूलचा उपयोग करू शकतो? आपण हे चित्र काढण्यासाठी लाईन टूलचा उपयोग करू शकतो। चला आता आपण हे चित्र कसे काढायचे हे व्हिडिओ पाहून शिकूया। घर काढण्यासाठी आपल्याला लाईन टूलचा उपयोग करावा लागेल। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूल बारवर घेऊन जा आणि लाईन टूलला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला आपल्या ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे एक तिरकी लाईन काढा। त्यानंतर लाईनच्या एका बिंदूला जोडून अशी दुसरी लाईन काढा। जसे की व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यानंतर या लाईनला जोडून ही छोटी लाईन काढा। त्याचप्रमाणे दुसरी छोटी लाईन काढा। आपल्या घराचे छत तयार होईल। त्यानंतर या छोट्या लाईनच्या दुसऱ्या बिंदूला जोडून ही उभी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे। त्याला जोडून एक आडवी लाईन काढा। त्यानंतर ही उभी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे। आपल्या घराचे छत आणि भिंती तयार होतील। त्यानंतर आपल्या पॉइंटरला घराच्या आत घेऊन जा आणि या प्रकारे ही आडवी लाईन काढा। त्यानंतर त्याला जोडून एक उभी लाईन काढा जसे की आपण पाहू शकतो। त्यानंतर उभी लाईन काढा। त्यानंतर त्याला जोडून एक आडवी लाईन काढा म्हणजे आपल्या घराचे दार पूर्ण होईल। त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा। त्यानंतर समोर दिसत असल्याप्रमाणे दारावर अशी छोटी लाईन काढा आणि बाहेर क्लिक करा। त्यानंतर त्या छोट्या लाईनला जोडून आडवी लाईन काढा। त्यानंतर उभी लाईन काढा। त्यानंतर आडवी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दाखविलेले आहे। प्रत्येक लाईन काढल्यानंतर लाईनच्या बाहेर क्लिक करायला विसरू नका। त्यानंतर या प्रकारे एक आडवी लाईन काढा। त्यानंतर त्या छोट्या लाईनला जोडून उभी लाईन काढा। लाईनच्या बाहेर क्लिक करून या प्रकारे उभी लाईन काढा। त्यानंतर आडवी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दाखविलेले आहे। लाईनच्या दुसऱ्या बिंदूला जोडून या प्रकारे उभी लाईन काढा। त्याला जोडून एक आडवी लाईन काढा। नंतर या लाईनला जोडा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला घराच्या आत घेऊन जा। त्यानंतर एक उभी आणि एक आडवी लाईन काढा। त्यानंतर त्या छोट्या लाईनला जोडून उभी लाईन काढा।
त्यानंतर एक आडवी लाईन काढा. त्यानंतर एक उभी आणि एक आडवी लाईन काढा. आपल्या घराची खिडकी तयार होईल. या प्रकारे आपले घर पूर्ण होईल. याच घराला जर आपल्याला पुसायचे असेल तर आपण सिलेक्शन टूलचा उपयोग करू शकतो. आता समोरील व्हिडिओ पहा आणि चित्र पुसण्यासाठी सिलेक्शन टूलचा उपयोग कसा करतात हे शिका. हे चित्र पुसण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला सिलेक्शन टूलवर घेऊन जा. या टूलवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक केले असता आपल्या पुढे एक बॉक्स दिसेल. या बॉक्समध्ये सिलेक्ट ऑल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक केले असता आपली पूर्ण शीट सिलेक्ट होईल. ही सिलेक्ट झालेली शीट आपल्याला डॉटेड लाईन मध्ये दिसू शकते. त्यानंतर कीबोर्ड वरील डिलीट बटनला एकदा दाबले असता आपले पूर्ण चित्र पुसले जाईल. समोरील चित्र पहा आणि सांगा त्याला काय म्हणतात. हे चांदणीचे चित्र आहे. तुम्ही हे चित्र सहज काढू शकता का नाही? हे चित्र काढण्यासाठी आपण कोणत्या टूलचा उपयोग कराल? लाईन टूलचा उपयोग करून हे चित्र आपण काढू शकतो. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने चांदणीचे चित्र कसे काढतात हे शिकूया. चांदणीचे चित्र काढण्यासाठी आपल्याला लाईन टूलचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे प्रथम आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लाईन टूलला सिलेक्ट करा. नंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे आडवी लाईन काढा. त्यानंतर आपल्या पॉइंटरने लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा. म्हणजेच आपल्या लाईनच्या कडेचे दोन्ही बिंदू निघून जातील. त्यानंतर या प्रकारे पहिल्या लाईनवर तिरकी लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे. त्याच नंतर दिसत असल्याप्रमाणे या प्रकारे तिसरी लाईन काढा. त्यानंतर या दोन रेषांना जोडणारी ती लाईन काढा. नंतर या प्रकारे शेवटची लाईन काढा. म्हणजेच आपल्या चांदणीचे चित्र तयार होईल. आता जर आपल्याला हे चित्र पुसायचे असेल तर आपण काय कराल? हे चित्र पुसण्यासाठी आपण सिलेक्शन टूलचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा जसे की आपल्याला याआधी शिकवलेले आहे. दिलेले चित्र पहा आणि सांगा हे चित्र कशाचे आहे. हे चित्र कागदी विमानाचे आहे. आपण हे चित्र काढू शकता का नाही? आपण कोणत्या टूलचा उपयोग करून हे चित्र काढाल? लाईन टूलचा उपयोग करून आपण हे चित्र काढू शकतो. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने कागदी विमान कसे काढतात हे पाहू. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबारवर घेऊन जा आणि लाईन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला आपल्या ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि एक तिरकी लाईन काढा. नंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा आणि या प्रकारे दुसरी लाईन काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोन लाईनला जोडणारी ही तिसरी रेषा काढा. त्यानंतर या बिंदूपासून एक छोटी लाईन काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून दाखविल्याप्रमाणे
ही लाईन काढा. त्यानंतर त्याचप्रमाणे अजून एक लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्यानंतर हे दोन बिंदू एकमेकांना जोडा. त्यानंतर या पॉइंटपासून एक तिरकी लाईन काढा जसे की आपल्याला समोर दिसत आहे. लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे ही छोटी लाईन काढा. त्यानंतर या प्रकारे या दोन छोट्या रेषा काढा जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपले कागदी विमानाचे चित्र तयार होईल. आता जर आपल्याला हे चित्र पुसायचे असेल तर आपण काय कराल? हे चित्र पुसण्यासाठी आपण सिलेक्शन टूलचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा जसे की आपल्याला याआधी शिकवलेले आहे. दिलेले चित्र पहा आणि सांगा हे चित्र कशाचे आहे. हे चित्र नांगराचे आहे. याला सुद्धा आपण लाईन टूलच्या मदतीने काढणार आहोत. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने नांगराचे चित्र कसे काढतात हे शिकूया. नांगराचे चित्र काढण्यासाठी आपल्याला लाईन टूलचा उपयोग करावा लागेल. म्हणून आपल्या पॉइंटरला टूल बारवर घेऊन जा आणि लाईन टूलला सिलेक्ट करा. लाईन टूलला सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर त्याच लाईनला जोडून दुसरी लाईन काढा. दुसरी लाईन काढल्यानंतर दुसऱ्या लाईनला समांतर रेषा काढा आणि या दोन रेषांचे बिंदू एकमेकांना जोडा. त्यानंतर या प्रकारे ही लाईन काढा. नंतर तिरकी लाईन काढून त्यालाच एक सरळ लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे. या प्रकारे लाईन काढा. या दोन लाईनचे बिंदू जोडा. आपले नांगराचे चित्र तयार होईल. आता जर आपल्याला हे चित्र पुसायचे असेल तर आपण काय कराल? हे चित्र पुसण्यासाठी आपण सिलेक्शन टूलचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा जसे की आपल्याला याआधी शिकवलेले आहे. हे सर्वात शेवटचे चित्र आहे. हे चित्र तलवारीचे आहे. हे चित्र आता आपण स्वतः बनवून दाखवा आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका की हे चित्र कसे काढायचे. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने तलवारीचे चित्र कसे काढतात हे शिकूया. तलवारीचे चित्र काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लाईन टूलचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे प्रथम आपल्या पॉइंटरला टूल बारवर घेऊन जा आणि लाईन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला आपल्या ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि या प्रकारे लाईन काढा. त्यानंतर आपल्या पॉइंटरने लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा. त्यानंतर या प्रकारे दुसरी लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे. त्यानंतर चित्राच्या बाहेर एकदा क्लिक करून या प्रकारे तिसरी लाईन काढा. त्याचप्रमाणे या प्रकारे छोटी लाईन काढून त्यानंतर आडवी लाईन काढा. प्रत्येक लाईन काढल्यानंतर लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा. त्या
त्यानंतर या पद्धतीने आपण लाईन काढू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्याचप्रकारे ही छोटी लाईन काढा, आपल्या तलवारीचा हँडल तयार होईल. त्यानंतर या प्रकारे दोन लाईनला जोडून ही छोटी लाईन काढा. त्याचप्रमाणे ही लाईन काढा जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे. आपल्या तलवारीचे चित्र तयार होईल. आता जर आपल्याला हे चित्र पुसायचे असेल तर आपण काय कराल? हे चित्र पुसण्यासाठी आपण सिलेक्शन टूलचा उपयोग करा आणि हे चित्र पुसा, जसे की आपल्याला याआधी शिकवलेले आहे. आता आपण सर्वांनी पेंट फाईलला क्लोज करा, कारण आपला आजचा क्लास इथेच संपत आहे. आपल्याला आठवतंय का आपण याआधी पेंट फाईल कशी बंद केली होती? आणि जर आपल्याला आठवत नसेल तर व्हिडिओ पहा. सर्वात प्रथम डाव्या बाजूला कोपऱ्यात आपल्याला एक क्रॉस बटन दिसत असेल, त्या बटनवर आपल्या पॉइंटरला घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये तीन ऑप्शन्स आपल्याला दिसतील, सेव्ह, डोंट सेव्ह आणि कॅन्सल. आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे डोंट सेव्ह या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपली एमएस पेंटची फाईल क्लोज होईल. आता सर्वांनी आपला कम्प्युटर व्यवस्थित शटडाऊन करा, जसे की आपण शिकलो आहोत. आपल्याला आठवतंय का आपण आपला कम्प्युटर कसा शटडाऊन केला होता? ज्यांना आठवतंय की आपण आपला कम्प्युटरला कसे शटडाऊन केले होते, त्यांनी आपला कम्प्युटर शटडाऊन करा. आणि ज्यांना आपला कम्प्युटर शटडाऊन करता येत नाहीये, त्यांनी व्हिडिओ पाहून त्यानुसार कम्प्युटरला शटडाऊन करा आणि शिका. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण लाईन टूल आणि सिलेक्शन टूलच्या मदतीने खूप चित्र काढली. आजच्या क्लासमध्ये आपण सर्वांनी इरेजर टूल म्हणजे काय आणि त्याचा उपयोग का आणि कसा करतात हे शिकलो. तसेच कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे देखील शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.